नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैफली सुनील धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, नाव टुडे वी लर्न अबाउट टेस्ट नंबर 2, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 2, सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 2. पहा, आपण इयत्ता दुसरीकरिता इंग्लिश विषयासाठी आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि तो आहे आपला पेपर, तो आहे 15 मार्क्सचा, 15 मार्कांसाठी आहे. तर तो कशा प्रकारे आहे आणि कसा सोडवायचा तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. आता आपल्याला पहा, हा जो इथे जे स्पेलिंग आहेत, पिन PIN पिन SIX 6 LIP लिप TIN टीन आणि NIB निप. तर आपले पहा, हे सगळे शब्द जेव्हा आहेत तर ते आपण एका याच्यामध्येच आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला त्यासाठी मी दाखवणार आहे ते कशामध्ये सुद्धा आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला याचे स्पेलिंग वाचता येणं आवश्यक आहे. तर PIN पिन म्हणतात त्याला. तर पिन म्हणजे काय असते? तर पिन म्हणजे असते टाचणी, आहे की नाही? पिन म्हणजे टाचणी. आणि टाचणी जसं आपण पिन हा उच्चार केला, स्पेलिंग पाहिलं, आणि आता ते टाचणीचं टाचणी जी आहे त्याचं चित्र कोणतं आहे तर तुम्ही पहा, आहे तुमचं हे आहे अशा प्रकारचं आहे. हा प्रश्न आहे तुमचा अशा प्रकारचा. तर पहिल्या प्रथम जे आहे पिन, त्याच्यानंतर 6, लिप, टिन आणि निप. तर अशा प्रकारचे हे आपण लिहिलेले आहेत आणि खाली त्यांची चित्र आहे. तर PIN पिन टाचणीला आपण त्याची मॅच करायची, जोडी लावायची त्याची. त्याच्यानंतर SIX 6 म्हणजे 6 त्याची मॅच पेअर करायचे. त्याच्यानंतर LIP लिप म्हणजे ओठ, ओठाला लावायची त्याची जोडी स्पेलिंगाची. TIN टिन, टिनची जोडी, त्या टिनला म्हणजे पत्र्याचा डब्बा आहे त्याला लावायची आहे. आणि NIB निब, निब म्हणजे तुमच्या शाही पेन असते त्याची, जी पुढची लोखंडाची असते निब असते त्याला म्हणतात, तर ती निब. आणि अधिक माहितीसाठी पहा तुम्ही हा प्रश्न तुमच्या वर्ड बास्केटमध्ये, हे अशा प्रकारचा हा सरावासाठी प्रश्न दिलेला आहे, तोच आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅच द रायमिंग वर्ड्स. आता तर हा जो पहिला प्रश्न आहे तो आहे 5 गुणांसाठी. दुसरा क्वेश्चन आहे मॅच द रायमिंग वर्ड्स, म्हणजे यमक जुळणारे शब्द लिहा. एका बाजूला पहा आपल्याला दिलेले आहेत KIT किट, दुसरा आहे BIG बिग, आणि तिसरा आहे SIX 6. आणि इकडच्या साइड ला लिहिलेला आहे MIX मिक्स, HIT हिट आणि PIG पिग. पहा KIT किट हिट, उच्चार शेवटी टट आला पाहिजे, असे शब्द असतात त्याला म्हणतात रायमिंग वर्ड्स. किट हिट, बिग पिग, शेवटी जी जी, टी टी. आता मिक्स 6 मिक्स, एक्स एक्स शेवटी आहे. तर असे जर आपण रायमिंग वर्ड्सच्या मॅच केल्या, जोड्या लावल्या, पेअर्स मॅचिंग मॅच जर पेअर्स केल्या तर त्याला आपल्याला 3 मार्क्स मिळणार आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे, तर तो अशा प्रकारे सोडवायचा आहे. त्याच्यानंतर पहा खाली जे आहे, पहा लुक ॲट द पिक्चर राईट द फर्स्ट लेटर. आता इथं दिलेले आहेत, पहा आपल्याला हा प्रश्न आहे पहा आपल्या पुस्तकामध्ये, लुक ॲट द पिक्चर्स राईट द फर्स्ट लेटर. इथं पहा हे चित्र आहे फॉक्स, आणि इथं आपल्याला F लिहायचं आहे, FOX OX दिलेलं आहे पुढे, तर आपल्याला फक्त F लिहायचं आहे पुढे. म्हणजे आपल्याला OX नुसतं दिलेलं आहे, फॉक्सचं स्पेलिंग आहे FOX, तर F लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं मुलाचं चित्र आहे, फक्त आपल्याला OY दिलेलं आहे पुढे, तर पुढे आपल्याला BOY लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे हे कॉट म्हणजे पलंगाचं चित्र आहे, OTS लिहिलेलं आहे, तर आपल्याला पुढे COT कॉट म्हणजे पलंग. आणि शेवटी कुत्र्याचं चित्र आहे, तर आपल्याला OG दिलेलं आहे पुढे, त्याच्या पुढे लिहायचंय D फक्त DOG. तर अशा प्रकारे स्पेलिंग आपले कम्प्लीट करायचे.
इथं एफ एफ लिहायचं आहे आपल्याला, इथं बी लिहायचंय, इथं सी आणि इथं डी. तुम्हाला अधिक माहितीसाठी पाहायचं असलं तर एफ ओ एक्स इथं लिहिलेलं आहे पहा, एफ ओ एक्स बी ओ वाय सी ओ टी डी ओ जी. यातले आपल्याला एफ लिहायचं आहे, बी लिहायचं आहे, सी लिहायचं आहे आणि डी लिहायचं आहे. पुढचं जे आपलं लिहून दाखवलेलं आहे. आता नेक्स्ट जो आहे हा एवढा जर सोडवलं तर तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहेत. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर खाली पहा, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड ड्रॉ द पिक्चर्स. आपल्याला पहिल्यांदा हे शब्द वाचायचे आहेत. एम डबल ओ एन मून, एस यू एन सन, एस टी ए आर स्टार. तर आता मून म्हटलं की मूनचा आपल्याला पिक्चर काढायचा आहे. मून म्हणजे चंद्र. तर अशा प्रकारे चंद्राचं तुम्ही चित्र हा तुमचा मून. सन म्हणजे सूर्य. हा झाला सन. आणि पुढचा आहे स्टार म्हणजे चांदणी. स्टार काढताना बऱ्याच जणांना थोडं अवघड जातं, तर साधारण असं काढून घ्यायचं बरोबर. यम यम काढत राहायचे. आपोआप तुमची स्टार जमून जाते. तर अशा प्रकारे तुम्ही काढून रंगवले तरी चालते. तर आपल्याला फक्त इथं ड्रॉ द पिक्चर्स म्हटलेलं आहे, तर आपल्याला आपण चित्रच काढा आणि रंगवले तर फारच उत्तम. तर अशा प्रकारे आपण जी चाचणी घेतली इंग्लिश विषयासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट नंबर 2, तर सेकंड क्लाससाठी आहे, क्लास सेकंडसाठी इंग्लिश विषयासाठी 15 मार्कांची, तर अशा प्रकारे आहे. आणि पहा इथं मी पेपर सुद्धा तुम्हाला दाखवत आहे, अशा प्रकारे आहे तो. तुम्ही तो सोडून पाहायचा आहे अतिशय सोप्या प्रकारे आणि चांगल्या तुम्हाला समजेल अशा ह्याच्यामध्ये, तुमच्या आकलनाला लवकर येईल, लवकर समजेल अशा प्रकारचा मी समजून सांगितलेला आहे. तर पहा छोटासा व्हिडिओ होता, शॉर्ट व्हिडिओ आकारिक मूल्यमापनाचा, तर तो तुम्हाला नक्की समजला असेल इंग्लिश विषयाचा. आणि हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल माझा. आणि जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझे यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.